ओम श्री साईराम ज्ञानवाहिनी प्रकरण एक तुहि न पटलमिव ज्ञानभाभि अज्ञान नश्यती अर्थात जसं सूर्यकिरणांमुळे धुकं विरून जातं तसं ज्ञानकिरणांमुळे अज्ञानाचा विनाश होतो अखंडित जिज्ञासेने ज्ञान संपादिलं जातं म्हणून ब्रह्माच्या स्वभावाबद्दल आपण सदा जिज्ञासू असलं पाहिजे मी कोण आहे जन्ममरणादी अवस्थांमध्ये व्यक्तीत काय रूपांतर होतात इत्यादी प्रश्नांचा शोध लागण्याची तळमळ लागली पाहिजे जसं आपण तांदळाच्या दाण्यावरचं टर्फल काढून टाकतो त्याप्रमाणे आपल्या मनावर असलेल्या अज्ञानरूपी आवरणांना वारंवार केलेल्या आत्म्याच्या चिंतनाने दूर केलं पाहिजे ज्यावेळी आत्म्याचं सम्यक ज्ञान होतं त्यावेळीच मुक्ती किंवा मोक्ष संभव आहे असं आत्मज्ञान झाल्यावर त्या ज्ञानाच्या प्रकाशात ब्रह्माचा मार्ग आक्रमिला पाहिजे आपल्या मनात उठणारे संदेह हे आत्मज्ञानी पुरुष किंवा सद्गुरूंच्या भेटीतून निवारण करून घ्यायला पाहिजेत शास्त्रोक्त आध्यात्मिक मार्गावर पूर्णत स्थिर होईपर्यंत शास्त्राने घालून दिलेल्या नियमांचं पालन सद्गुरूंनी सांगितलेली साधना आणि त्यांचा सहवास किंवा त्यांच्या कार्यात निष्ठापूर्वक श्रद्धा ठेवून सहकार्य करीत राहिलं पाहिजे आत्मज्ञानी सत्पुरुषांचा सहवास आणि मार्गदर्शन या योगेत साधकाची शीघ्र प्रगती होऊ शकते साधकाने अमर्याद वैराग्याने आणि प्रामाणिक उत्सुकतेने गुरूंची आज्ञा आणि शास्त्राज्ञा पाळणं यालाच खरं तप म्हणतात आणि अशा निष्ठेने केलेल्या तपानेच उच्च अवस्था प्राप्त होऊ शकते ज्यावेळी अज्ञान आणि त्याने निर्मिलेली भ्रांती नाश पावते तेव्हाच प्रत्येक जीवामधील आत्मतत्व आपल्या दिव्य तेजानिशी चमकू लागतं आपण जे जे दृश्य म्हणून पाहतो ते एक मृगजळ आहे सत्यावर आरोपिलेला आभास आहे आणि हा आभासच सत्य मानणं ही आपली झालेली फसवणूक आहे सर्व वस्तूंना आरंभ आणि अंत आहे त्या उत्क्रांत होतात आणि जगात समाविष्ट होतात त्यांना उत्पत्ती आहे आणि स्थिती आहे महाप्रलयात फक्त मूल प्रकृती किंवा आदिकारण शिल्लक राहतं विश्वाचं अदृश्य कारण प्रलयातून वाचलेलं असतं जेव्हा सोनं मुशीत वितळवलं जातं तेव्हा एक अद्भुत स्वर्णिम प्रकाश उत्पन्न होतो हे सोनेरी तेज कुठून येतं सोन्यापासून की अग्नीपासून प्रत्यक्षात अग्नी फक्त हिण जाळून नष्ट करतो तेज हे मूळ सोन्यातच असतं ते, ते निसर्गतच असतं अग्नी फक्त हिण जाळून टाकण्याला कारणीभूत असतो त्या सोन्यात अग्नीने काहीच भर टाकलेली नसते जर अग्नीमुळेच दीप्ती प्राप्त झाली असती तर एखादी काडी गवत किंवा अश्म अग्नीत टाकल्याने ते सुद्धा सोन्यासारखं दीप्तिमान झालं नसतं का यावरून अशा निर्णयाप्रत यावं लागतं की दीप्ती ही अग्नीच्या संयोगामुळे नव्हे तर सोन्याच्या अंगभूत गुणांमुळेच आलेली असते त्याचप्रमाणे ज्याला प्रत्यगात्मा किंवा अंतरात्मा म्हणतात तो पंचकोषापासून वेगळा असून स्वतःच्या अंगभूत प्रकाशामुळे स्थळपत असतो आणि त्रिगुणांच्या प्रभावामुळे घडणाऱ्या सर्व क्रियाकर्मांचा सा फक्त साक्षी असतो तो स्थिर असतो शुद्ध आणि पवित्र असतो नित्य असतो अविभाज्य असतो स्वयंभू असतो तोच शांत स्वरूप असतो अनंत ज्ञानघन असतो अशा त्या आत्म्यालाच मी म्हणून ओळखलं पाहिजे अशा ज्ञानस्वरूप आत्म्याला जाणण्याच्या आड चार विघ्न येतात आणि त्या विघ्नांवर मात करण्याकरता प्रयत्न करावे लागतात ही विघ्न म्हणजे लय विक्षेप क्षय आणि रसास्वाद लयाचं तात्पर्य म्हणजे निद्रा बाह्यविश्वातून जेव्हा मन निवृत्त होतं तेव्हा संसाराच्या भारभूत शिडामुळे ते, ते सुशुक्तीमध्ये प्रवेश करतं साधकाने ही प्रवृत्ती आवरून मन आत्मविचारावर स्थिर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे किंवा आत्म्याचं खरं स्वरूप समजून घेण्याचा निग्रह केला पाहिजे त्याने मनावर लक्ष ठेवून सावधान राहिलं पाहिजे झोप कशामुळे येते त्याचा शोध घेऊन त्या कारणांचं वेळीच निराकरण केलं पाहिजे ध्यान लावण्याचा पुन्हा पुन्हा प्रयत्न केला पाहिजे ध्यान करत असताना झोप येण्याचं प्रकृतिसिद्ध कारण म्हणजे अपचन जादा आहार अतिक्रियाशीलतेमुळे झालेली दमणूक आणि रात्री योग्य झोप न झाल्यामुळे ध्यानाच्या वेळी झोप येऊ लागते साधारणत साधकाने दिवसा झोपू नये तरी पण रात्री पुरेशी झोप झाली नसल्यास दिवसा थोडी वामकुक्षी करावी कडकडीत भूक लागल्याशिवाय भोजन करू नये मिताहाराचा सराव करावा जेव्हा तीन चतुर्थांश पोट भरलं आहे असं वाटतं तेव्हा खाणं थांबवावं आणि पोटाला तशी योग्य सवय लावावी जादा व्यायामही अपायकारकच आहे अतिश्रांत होण्याने शरीर थकून जातं आणि अनुत्साह जाणवतो डोळ्यावरील आळस घालवण्यापुरतंच फिरावं पण लक्षात ठेवावं की झोप घालवल्यानंतर ताबडतोब ध्यान सुरू करू नये विक्षेपाचं तात्पर्य म्हणजे अस्थिरता आणि चंचलपणा मन हे सतत बाहेरच्या प्रलोभनांकडे धाव घेत असतं त्याला इंद्रियगम्य मोहांपासून परावृत्त करून अंतर्मुख करणं याकरता सतत प्रयास करावे लागतात जिज्ञासेने बुद्धीला सतत चालना द्यावी लागते विवेकाचा उपयोग करून बुद्धीवर ठसवावं लागतं की ज्या सुखांच्या मागे मन धावतं ती सर्व क्षणिक तात्कालिक आणि परिवर्तनीय आहेत ती अशाश्वत आहेत म्हणून आभासिक आहेत मिथ्य आहेत सत्य नव्हेत ज्या सुखांची अभिलाषा असते ज्या दुःखांना टाळण्याचा प्रयत्न होतो ती सर्व इंद्रियजन्य पायीनो आहेत असा विचार दृढ करून या प्रलोभनांपासून अलिप्त राहून स्वतःला ध्यानात मग्न केलं पाहिजे एखादी चिमणी शेन पक्षी पाठलाग करीत असल्याने निराशेने निवार्याचा शोध घेते पण तिला पुन्हा आकाशात भरारी घेण्याची इच्छा असतेच अगदी त्याचप्रमाणे आपलं मन आत्म्याचा आश्रय सोडून बाहेरच्या विश्वात रममाण होण्याकरता विक्षेप म्हणजे मनाची ही प्रवृत्ती या प्रवृत्तीचं निर्दालन हेच केवळ उपकारक असतं क्षय मन हे आपल्या नेणिवेतील भावभावनांच्या सहज प्रवृत्तीमुळे बाहेरील विश्वातील विविध आकर्षणांकडे सर्व शक्तीनिशी ओढलं जाऊन अनंत यातना सहन करीत त्या खाईत स्वतःला हरवून बसतं यालाच क्षय किंवा अधपतन म्हणतात निराशेतून जन्म पावलेली मूढ अवस्था म्हणजे समाधी नव्हे दिवा स्वप्नात रमून जाऊन दुःखाचा विसर पाडण्यासाठी हवेत किल्ले बांधणं म्हणजेही समाधी नव्हे तर या सर्व वृत्ती म्हणजे दृश्य जगातील प्रलोभनांनी लिप्त होणं होय आणखी एक प्रकार म्हणजे आपल्या अंतर्मनात असलेली आकर्षणं ही आकर्षणं सारखी मनोरथांच्या उतरंडी रचत आणि मोडत असतात आपल्या उत्कर्षाच्या साध्याकरताही घडामोड चालू असते या अंतर आणि बहिर्वृत्तींच्या उदय आणि अस्ताला क्षय संबोधलं जातं वासना वस्तूंच्याविषयी आकर्षण निर्माण करते आणि इच्छा त्या वस्तूंच्या प्राप्तीकरता किंवा ती वस्तू दुःखदायक असल्यास तिचं निवारण करण्याकरता मनात सारखी उलघाल सुरू करीत असते रसास्वादन जेव्हा लय आणि क्षय या मनाच्या वृत्तींवर विजय मिळवता येतो तेव्हा साधकाला सविकल्पानंदापर्यंत सा पोचता आलेलं असतं ब्रह्माचा स्पर्श झाल्याने ब्रह्मानंदाची जाणीव झालेली असते या अवस्थेला रसास्वादन म्हणतात परंतु हे रसास्वादन म्हणजे अत्युच्च ब्रह्मानंदाची अवस्था नव्हे प्राप्ती नव्हे तर फक्त त्याच्या अस्तित्वाची जाणीव रस म्हणजे फक्त सविकल्प समाधीची लागलेली गोडी परंतु या गोडीपासून निर्माण होणाऱ्या अभिलाषेचा मोह टाळला पाहिजे कारण तो आनंद दुय्यम स्वरूपाचा असतो आणि हाच पुढील प्रगतीमध्ये बाधा होऊ शकतो या रसास्वादनाचं स्वरूप म्हणजे खांद्यावरचं जड ओझं फेकून दिल्यानंतर होणाऱ्या आनंदा एवढंच असतं किंवा एखाद्या लोभी माणसाने भूमिगत धनराशीवर रक्षणार्थ बसलेल्या भुजंगांचा निपात करण्या इतकंच असतं भुजंगाचा वध म्हणजे सविकल्प समाधी ही निर्विकल्प समाधीच्या प्राप्तीपूर्वीची एक पायरी आहे एवढंच तिला महत्त्व आहे खरी धनप्राप्ती म्हणजे निर्विकल्प समाधी जी खरी अत्युच्च अवस्था होय जेव्हा सूर्योदय होतो तेव्हा अंधकार आणि त्यापासून निर्माण झालेल्या सर्व अडचणींचा नाश होतो त्याप्रमाणे ज्यांनी आत्मप्राप्तीचा प्रकाश अनुभवलेला असतो त्यांना कसलाच बंध उरलेला नसतो आणि बंधनातून उगम पावणाऱ्या दुःखांचाही लवलेश शिल्लक राहत नाही ज्यांचं आत्मभान विसरलेलं असतं त्यांनाच भ्रांती होते कारण त्यांचा अहमभाव हाच व्यत्यय रूप बनून त्यांच्या वास्तव स्वरूपाचा त्यांना विसर पाडत असतो अहमभावाने प्रवेश केला की मनुष्याची एखाद्या जिन्यावरून गडगडत येऊन शेवटच्या पायरीवर कोसळावं तशी अधोगती होते अहमभावातून द्वैत द्वेष आणि बंध निर्माण होतात ममत्व आणि विषयाकर्षण किंवा मत्सर आणि द्वेष या द्वंद्वापासून कर्मप्रवृत्ती उगम पावते आणि विश्वाच्या मायेत बुडून जाते या अमूर्त द्वंद्वातूनच अहंभाव मूर्त स्वरूप धारण करतो आणि अधिकाधिक जोपासला जातो यापासून मुक्त होण्यासाठी देह तादात्म्य नष्ट झालं पाहिजे आणि त्याकरता स्वार्थी वृत्तीचा त्याग करणं महत्वाचं आहे राग आणि द्वेष यांचा अभाव निर्माण करणं हे यात अंतर्भूत आहे वासना हा मोक्षाचा आड येणारा एक क्रमांकाचा शत्रू आहे वासना आपल्याला जन्ममृत्यूच्या चक्राला बांधून ठेवते आणि हे सर्व दुःखांचं आणि विघ्नांचं कारण आहे अशा रीतीने सत्याचा शोध घेत गेलं असता ज्ञान शुद्ध आणि तेजपुंज होतं आणि मोक्षप्राप्ती होते मोक्ष म्हणजे स्वातंत्र्य कशावरही अवलंबून न राहणं निरालंब आनंदावस्था मनाला नियमानी आणि संयमाने चांगली सवय लावली की मोक्ष दूर नाही मन किंवा जाणीव की ईश्वराने भरून गेली पाहिजे म्हणजे आत्म्याच्या यथार्थ स्वरूपाचा शोध घेण्याची तळमळ लागेल मनाची संकल्प विकल्पाची खोड मोडेल आणि ते अहमभाव टाकून देऊन शुद्ध होईल विश्वाचा त्यावर परिणाम होणार नाही हाच तो आत्मदर्शनाचा मार्ग तो स्वर्गात किंवा कैलास पर्वतावर नाही वासनांच्या ज्वाला मनावर प्रभुत्व मिळवण्यानेच विझवता येतील मनावर प्रभुत्व मिळवणं हे वासनांचा अग्निशांत करण्यानेच शक्य आहे मन हे बीजरूप आहे तर वासना हे त्याचा वृक्षरूप आहे केवळ आत्मज्ञानानेच हा वृक्ष समूळ उपटून टाकता येईल कारण मन वासना आणि आत्मज्ञान हे परस्परावलंबी आहेत जीवनमुक्ताच्या ठिकाणी आत्मभाव स्थिर झालेला असतो विश्वाचं मिथ्यत्व आणि दोष आणि वैगुण्य यावर चिंतन करून त्याने हा आत्मभाव मिळवलेला असतो यामुळे सुख आणि दुःख याविषयी सम्यक ज्ञान होऊन या, या, या द्वंद्वाकडे तो समत्व नजरेने पाहू शकतो त्याने जाणलेलं असतं की संपत्ती आणि विषयभोग हे निरुपयोगीच नव्हे तर विषमय आहेत तो स्तुती निंदा आणि आघात शांत मनाने स्वीकारतो मान अपमान यांनी तो विचलित होत नाही अर्थातच आयुष्यभर केलेल्या यमनियम पालनाने आणि संकट आणि संशयामुळे विचलित न होता केलेल्या साधनेने तो या जीवनमुक्त अवस्थेला पोचलेला असतो मधून येणारं अपयश हेच त्याच्या आत्मपरीक्षणाला निश्चय दृढ होण्याला आणि खडतर नियम पालनाला उद्युक्त करीत असतात जीवनमुक्त जगण्याच्या अभिलाषेपासून मुक्त असतो त्याला मरणाचं भय नसतं आणि तो देहत्यागाला केव्हाही तयार असतो जय साईराम